सदगुरु अप्पा मौली महाराज की जय। सदगुरु नारायण महाराज की जय। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। आता 10वा अध्याय एक एक टप्पा आपण पुढे चाललोय, लक्षात येईल आपल्या। आज एक एक टप्पा आपण पुढे चाललोय म्हणजे समजून घेत घेत पुढे जायचंय आपल्याला। एक एक टप्पे समजून गेलो की मग आपल्याला खरं त्यातलं आनंद मिळत जाणार आहे। म्हणजे जसं आपण म्हणतो पहिली दुसरी तिसरी चौथी या पद्धतीने आपला हा टप्पा पुढे चाललाय। आता सत्शिष्य लक्षणापर्यंत येऊन पोचलोय। म्हणजे पहिल्यांदा शिष्य, त्यानंतर साधक अवस्था, हे सर्व कळून आता सत्शिष्य म्हणजे ती परीक्षा आहे, ती कसोटी आहे, त्या कसोटीला उतरलं पाहिजे म्हणजे मग खरा आनंद आपल्या जीवनाचा सार्थ होणार आहे असा भाग आहे। गुरुदेव दशम अध्याय सत्शिष्य लक्षण। गजवदना लंबोदरा सिंदूर धारका ऐशिया गणेशासी नमुनी लिखाणासी प्रारंभ करीत असे, मग नमो सरस्वतीसी येणे कारणे जीवाग्री होईल मती, मग नमुनी शारदा मातेसी वंदन करुणी श्री गुरु दत्तात्रेयासी गुरुजन्म इष्ट दैवतासी नमुनी करीत असे प्रारंभ लिखाणाशी, लिखाणाशी असावे आशीर्वाद म्हणून वंदावे सर्व इष्ट देवगण व गुरुसी ऐसे स्तवनी सर्वजनासी आशीर्वाद घ्यावा सत्कार आशीर्वादे होत असे। ऐसे नमुनी सर्वासी प्रार्थसे लिखाणाशी कोणे एकेरिनी शिष्यजनासहित गेलो एका निवांतस्थली हितगुज बोलू लागलो एकमेकाशी बोलता बोल एकमेकास आम्ही आहोत आपले भावनेशी बांधील सेवेस यावं तत्पर निष्ठाभाव ठेवून होत असे आपल्या चरणावरी समरस परी आम्हासी पडला असे एक विचार त्याचे निरसन गुरु राव आम्हाशी करावे एकनिष्ठ तव गुरु बोलती बालके शिष्य हो आपल्या बोबड्या बोलाचे वाटत असे कौतुक म्हणून आनंद भरित होऊन जैसे वाटते म्हणे तैशाच रीती विचारावे न संकोचित होऊन तव गुरुशी बोलते झाले शिष्य समुदाय आम्ही आपल्या सेवेसी आहोत रथ भाव ठेवून सेवा करीत असे अहोरात्र परी सत्शिष्याची लक्षणे असती कोण्या रीती ते नसे ठाऊक ते आम्हा पामराशी दीनजनासी नसे लक्षणांची जाणीव तरी तयाशी सद्भावे करुणी श्रुत करावे आम्हासी। गजवादनाला गणरायाला नमस्कार करून लिखाणाला म्हणजे सांगायला सद्गुरूंनी प्रारंभ केलाय, सरस्वती मातेला नमस्कार केलाय, गुरु दत्तात्रेयांना नमस्कार केलाय आणि त्याच पद्धतीने सर्व इष्ट देवगण आणि साक्षात सद्गुरूंना नमस्कार करून हे कार्य सत्कार्य याचा आशीर्वाद सर्वांना मिळावा, आशीर्वाद हाच प्रसाद आहे म्हणून आरंभ कार्याला करतायत। मग कोणी एके दिनी शिष्य समुदायाबरोबर निवांतस्थली बसलेले असताना त्यावेळेला हितगुज बोलूलं एकमेकामध्ये झालं आणि एकमेकात हितगुज बोलणं चाललं असताना त्यावेळेला आम्ही आपल्या भावनेशी बांधील आहोत सर्व शिष्यगण म्हणायला लागले सेवेला तत्पर आहोत निष्ठा भाव ठेवून तुमच्या चरणावर आम्ही समरस होतोय पण आम्हाला प्रश्न पडलेला आहे, आम्हाला एक विचार आहे आमचा आलेला की त्याचं निरसन आम्हाला तुम्ही करावं एकनिष्ठ होऊन एवढीच आमची तुमच्या चरणी प्रार्थना। त्यावेळेला गुरु म्हणायला लागले की बालके शिष्य हो तुम्ही बालक आहात शिष्य आहात बालक आहात तुमच्या ह्या बोबड्या बोलाचं मला कौतुक वाटतंय म्हणूनच आनंद भरीत होऊन जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते संकोच कोणताही न बाळगता विचारावं। त्यावेळेला मग शिष्य समुदाय सर्व विचारायला लागला सद्गुरूंना की आम्ही आपल्या सेवेशी रत आहोत भाव ठेवून आम्ही अखंड सेवा अहोरात्र करतोय पण तरी सुद्धा सत्शिष्याची लक्षणं कशी कोण्या रीती आहेत ते आम्हाला ठाऊक नाहीये, ते आम्हाला दीनजनांना लक्षणांची जी जाणीव आहे ती जाणीव आम्हाला करून द्यावी आम्हाला श्रुत करावं अशा पद्धतीने प्रार्थना केलेली आहे। येण्याच्या कारणे भजल्याने जन्माचे होईल सार्थक ऐशी लक्षणे अम्मासी वदवावी आपले मुखे करुण तेनेच कल्याण होय अम्मा जड जीवाचे ऐसे बोलल्यावरी बोलले गुरु प्रश्न विचारला तारो समजावून घेऊन केली या भक्ती होत असे उद्धार व सद्गती तोचे असे सर्वाहून अधिक महान आनंद वाटला अम्मासी बोलत असे आपल्या प्रश्नासी समजावून घ्यावे एक चित्त होऊन आपणाशी आता सांगत असे सत्शिष्याची लक्षणे आस्ती कोणी रीती ते सांगत असे स्पष्टीकरण करून आपणाशी घ्यावे समजावून मनी
तेनेच उद्धार होईल मानवजन्माचा। सदशिष्याचे लक्षण असे हे की तयांचा विश्वास असावा सद्गुरु वचनावरी, सद्गुरुशी शरण असावे अनन्य भावे करून, वचनावरी विश्वास ठेवून पूर्ण शरण जातो मनापासून। तयाचेच नाव सदशिष्य, तयाच्या अंगी असावे सद्विद्येचे गुण, शिष्य असावा मनाचा निर्मळ सदाचार संपन्न, तैसाच पूर्ण विरक्त अनुतापी संसार तापे पोळलेला असावा पूर्ण, निष्ठावंत अंतर्बाह्य शुद्ध सर्व प्रकारे युक्त मर्यादेने वागणारा नेमस्त, ऐसा जो असेल तयाशी सचिष्य म्हणावे। दीर्घोद्योगी साधनाभ्यास करणारा चतुर, अलक्ष ते परब्रह्म ते लक्षात आणि असा असावा, परमार्थाविषयी आतुर विश्वासू असावा, परोपकारी निर्मत्सरी आणि अर्थग्रहण करण्याविषयी तत्पर कुशल मनाने अर्थग्रहण करणारा असावा, ऐशियाशी बोलते सचिष्य। जेणेकरून बसल्याने जन्माचं सार्थक होईल अशी सचिष्याची लक्षणं आम्हाला सांगावी, आपल्या मुखे करून आमचं पण कल्याण होईल आणि जडजीवांचं सुद्धा कल्याण होईल असं सर्व शिष्यगण म्हणल्यानंतर सद्गुरु त्याच्याबद्दल बोलायला लागलेत की तुम्ही प्रश्न जो विचारलेला आहे तो खूप चांगला आहे, तारणारा असा प्रश्न आहे, आणि हे जर समजून घेऊन जर भक्ती केली तर उद्धार आणि सद्गती होणार आहे, असा हा जो विचारलेला प्रश्न आहे तो सर्वाहून अधिक महान आहे। आनंद वाटलाय आम्हाला, आता तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर समजून सांगतो असं सद्गुरु म्हणतायत की आपल्याला आता सदशिष्याची लक्षणं कशा रीतीने आहेत त्याचं स्पष्टीकरण आम्ही करतो। तेनेच उद्धार मानव जन्माचा होणार आहे, तुमचा पण होणार आहे। सदशिष्याचं लक्षण हे की त्याचा विश्वास सद्गुरु वचनावर दृढ पाहिजे आणि तो सद्गुरुशी शरण कसा पाहिजे, अनन्य भावे करून, अनन्य भावे करून, म्हणजे अनन्य भावे करून शरण गेल्याशिवाय तो सदशिष्य होऊ शकत नाही, तो अनन्य भावाने शरण पाहिजे, मग मात्र सर्व काही सांभाळणारा कोण असतो, सद्गुरु असतो। अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम। पण तो कसा, अनन्य जर शरण गेला, अनन्य जर शरण गेला तर त्याचा उदरनिर्वाह योगक्षेम त्या शिष्याचा सर्व काही सद्गुरु सांभाळतात, किंवा ज्या वेळेला माझं सर्व पाहणारे, माझं सर्व करणारे, माझं सर्वस्व फक्त सद्गुरु आहेत, एवढा ज्या वेळेला ठाम विश्वास सद्गुरु वचनावर होईल त्यावेळेलाच तो सदशिष्य, त्याची लक्षण आहेत पुढची। या सद्गुरूंच्या वचनावर जो पूर्ण विश्वास ठेवतो मनापासून शरण जातो तो सदशिष्य आहे, त्याच्या अंगी सद्विद्येचे गुण असावे म्हणले, तो मनाचा निर्मळ असावा सदाचार संपन्न तसाच पूर्ण विरक्त अनुतापी असावा, तो तापलेला असावा पोळलेला असावा, संसार तापाने सुद्धा पोळलेला पाहिजे तो, कारण का त्याशिवाय पुढचं गणित कळणार नाही। या पद्धतीने तो पूर्ण युक्त मर्यादेने वागणारा नेमस्थ पाहिजे, याला सदशिष्य म्हणलंय। तो दीर्घोद्योगी असावा, साधनाभ्यास करणारा तो चतुर असावा, अलक्ष जे परब्रह्म आहे ते लक्षात आणला असा असावा, तो शिष्य अत्यंत धैर्यवान आणि उदार पाहिजे, परमार्थाविषयी आतुर पाहिजे आणि विश्वास त्याचा पाहिजे पूर्णपणे। विश्वास हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही। सद्गुरूच्या चरणावर जर दृढ विश्वास नसेल, थोडीशी सुद्धा शंका त्या शिष्याला सदशिष्य करत नाही, किंवा कदाचित तिथपर्यंत गेलेल्याला सुद्धा पुन्हा खाली आणू शकती, त्यामुळे थोडीशी सद्गुरूवर शंका उपयोगाची नाही। म्हणून विश्वास हा विषय त्या ठिकाणी येतो की तो परोपकारी असावा, निर्मत्सरी असावा, अर्थग्रहण करण्याविषयी तो आतुर असावा, तत्पर असावा, कुशल मनाने म्हणजे त्याचं मन सर्व त्या ठिकाणी पाहिजे अर्थग्रहण करण्यासाठी, याला सदशिष्य म्हणलेलं आहे। तो असावा अत्यंत शुद्ध व सावधान, मोठा खोल व उत्कृष्ट गुणांचा असावा, प्रज्ञावंत प्रेमळ भक्त, नीतिमान मर्यादाशील असावा, शिष्य युक्तिवान बुद्धिवान, नित्यानित्याचा विचार जागरूक ठेवणारा असावा, यासीच बोलते सदशिष्य। धारिष्ठवान दृढ व्रताचा, अंगीकारलेले व्रत दृढ निश्चयाने पाळणारा असावा, तयाचे असावे उत्तम कुळ, तयाचे असून उत्तम कुळ पुण्य पावन पाहिजे, सात्विक वृत्तीची सेवा करणारा, भक्तिमान साधनाचा अभ्यास करणारा साधक असावा, शिष्य असावा गुरुवाक्यावर विश्वास ठेवणारा, गुरुसाठी किंवा परमार्थासाठी मागे पुढे न पाहणारा, याचेसाठी असावा शरीराशी जिजवणारा, शरीर कष्टाशी न डगमगणारा, परमार्थाची वाढ कशी होईल याचा विचार करणारा, हे ज्यासी कळते तयासीच बोलावे सदशिष्य,
तो असावा स्वतंत्र गुरु होऊन दुसऱ्या कोणाचा नसावा ताबेदार जगन्मित्र आणि सर्व गुणांनी सत्पात्र असावा तो असावा सद्विद्येचा सद्भावाचा तो अविचारी गर्भश्रीमंत नसावा जयाशी असेल सुखाचा उपभोग घेण्याची सवय तो मनुष्य गुरुसेवेचा नाही कामाचा तर तो असावा संसार दुःखे भोगून अंतकरणात पोळलेला गांजलेला असावा याचे कारण आतोनात दुःख भोगले असेल तयाचे तंगी खरा परमार्थ बाणेल संसार दुःखाच्या योगाने तयाशी वैराग्य होत असे उत्पन्न वैराग्याविना होत नाही शरणागती शरणागती झाल्याविना ज्ञान टिकत नाही दयाशी संसाराचा आला वीट तयाशी सद्गुरूच्या चरणी विश्वास जडतो तयाच्या विश्वासाच्या जोरावर तो सद्गुरूची कास बळकट धरतो अतिविश्वास व संशयामुळे ज्यांनी सद्गुरूचा त्याग केला असे बहुतेक लोक संसारातच गटांगळ्या खातात शिष्य कसा असावा मोठा खोल उत्कृष्ट गुणाचा असावा तो शुद्ध आणि सावधान पाहिजे तो नीतिमान असावा मर्यादाशील असावा तसंच तो प्रज्ञावंत आणि प्रेमळ भक्त सुद्धा असावा तो बुद्धिमान पाहिजे नित्य अनित्याचा विचार जागरूक ठेवणारा पाहिजे नित्य कोणतं आणि अनित्य कोणतं याचं गूढ जाणणारा जागरूक ठेवणारा पाहिजे धारिष्ठवान पाहिजे तो दृढ व्रताचा पाहिजे अंगीकारलेलं जे व्रत आहे ते दृढ निश्चयानं पाळणारा पाहिजे त्याचं उत्तम कुळ असावं त्याचं उत्तम कुळ असून ते पुण्य पावन पाहिजे सात्विक वृत्तीची तो सेवा करणारा पाहिजे भक्तिमान पाहिजे साधनाचा तो अभ्यास करणारा पाहिजे तो साधक असावा शिष्य कसा असावा तर गुरुवाक्यावर विश्वास ठेवणारा पुन्हा विषय आलाय गुरुवाक्यावर विश्वास ठेवणारा गुरुसाठी किंवा परमार्थासाठी मागे पुढे न पाहणारा शरीर कष्टाशी झिजवणारा परमार्थाची वाढ कशी होईल हे ज्याला कळतं तो सदशिष्य म्हणावा असं म्हणलंय तो स्वतंत्र असावा गुरुशिवाय तो दुसऱ्या कोणाचा ताबेदार नसावा कारण मालक फक्त कोण गुरु आणि हाच भाव पूर्णपणे असावा तो दुसऱ्या कोणाच्या ताब्यामध्ये नसावा तो जगन्मित्र असावा म्हणजे सर्वांचा तो मित्र असावा सर्वांचं कौतुक असावं सर्व गुणांनी तो सत्पात्र असावा त्याच्याकडे सर्व गुण असावेत तो असावा कसा सद्विद्येचा असावा सद्भावाचा असावा अंतकरणाचा शुद्ध असावा तो अविचारी गर्भ श्रीमंत नसावा इथं मूळ समजून घेण्याचा विषय श्रीमंत नसावा असं म्हणलेलं नाहीये गर्भ श्रीमंत नसावा असं म्हणलेलं नाहीये अविचारी गर्भ श्रीमंत नसावा कारण अविचारी जर गर्भ श्रीमंत असेल तर नुकसान होऊ शकतं तो त्याचंही वाटोळ करणार आणि दुसऱ्याचंही वाटोळ करणार आहे पण तो जरी श्रीमंत असला म्हणजे पैसे असले पण तो विचाराने वागणारा असला तरीही त्याचं कल्याण तो करून घेऊ शकतो असं यातलं गणित सद्गुरूंना सांगायचंय कारण इथलं पुढचं भोग आहे की जर त्याला फक्त अविचाराने सुखाचा उपभोग घेण्याची ज्याला सवय लागलेली आहे तो गुरुसेवेच्या उपयोगाचा नाहीये तर तो कसा असावा संसार दुःखाने भोगून अंतकरणात पोळलेला गांजलेला असावा संसार दुःखाने गांजलेला त्रिविध तापाने पोळलेला तो शिष्य परमार्थाला खरा अधिकारी होतोय आणि याचं कारण खरं काय तर आतोनात दुःख भोगलं आतोनात दुःख जर भोगलं तर त्याच्याच अंगी खरा परमार्थ बाणेल संसार दुःखाच्या योगाने त्याला खरं वैराग्य उत्पन्न होईल आणि वैराग्याशिवाय शरणागती होत नाही शरणागती झाल्याशिवाय ज्ञान टिकत नाही आणि ज्याला संसाराचा वीट आला त्याने सद्गुरूच्या चरणी विश्वास जडतो त्याच्या विश्वासाच्या जोरावर तो सद्गुरूची कास बळकट धरतो पण अतिविश्वास आणि संशय ह्या दोन्हीमध्ये गुंता सांगितलाय विश्वास पूर्ण पाहिजे का तर पाहिजे तो दृढ पाहिजे का तर पाहिजे पण अतिविश्वास आणि संशय हे दोन्ही अडचणीला आणणारे असतात म्हणून त्या पद्धतीने त्या अडचणीत येऊन ज्यांनी सद्गुरूचा त्याग केला ज्यांनी आपल्या सद्गुरूचा त्याग केला असे बहुतेक लोक जे असतात ते संसारामध्ये गटांगळ्या खात बसतात त्यांचं पुढे जीवन वाईट असतं असा खरा भाग आहे सर्व सुखदुःख रूपी जलचरे त्यास तोड तोडून घेतात ऐशा कारणी सद्गुरूवर दृढ विश्वास ठेवील तोच सदशिष्य समजावा मोक्षाचा अधिकारी तोची होय म्हणून सद्गुरुचरणी विश्वासपूर्ण
जयाचा सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास असेल तरी सद्गुरु मोक्षाचा अधिकारी बनवून संसार दुःखापासून सोडवून तयाशी सायुज्य मुक्ती निश्चित देत असे मिळवून ऐसा जो असेल समजावून तो कदापिही संसाराच्या अडचणीच्या जाळ्यात कधीही न जाय गुरफटत सद्गुरुपेक्षा देव मोठा असे जयासी वाटेल तो होय करंटा यासी असे कारण गुरुशी सोडून देवाचा लागतो छंद मग तयाचा खरा मार्ग जातो सुटून आणि तो वैभवाच्या मार्गाशी लागतो म्हणजेच गुरुसेवेशी मुक्तो सद्गुरु स्वरूप कालत्रयाशी बाधित असे तेच शाश्वत संत असे हरिहराधिदेव कल्पांतकाळी मूळ मायेत लीन होणारे आहेत तये ठिकाणी तयाचे सामर्थ्य कुठून शिल्लक राहील तयाचे सामर्थ्य अशाश्वत आहे म्हणूनच सद्गुरूचे सामर्थ्य अधिक आहे यासियास कारण शुद्ध ब्रह्म स्वरूपात गुणमायेपासून झालेले हरिहर ब्रह्मादिक देव लोपून जातात देव हे गुणमायेच्या पोटी झालेले असल्यामुळे आणि गुणमाया मूळ मायेत आणि मूळ माया शुद्ध स्वरूपात लीन होत असल्यामुळे शुद्ध स्वरूप अनादि शाश्वत आहे आणि तेच सद्गुरूचे स्वरूप आहे ऐसे गूढ गरीब बिचाऱ्या मतिमंद मानवाशी कळत नसे सद्गुरूपेक्षा देव मोठा नाही इतकेच नव्हे तर सद्गुरूच्या समान देवाशी जो मानील तो शिष्य होय दुराचारी कारण तयाच्या अंतकरणात भ्रांती घर करून बसल्या कारणिक स्पष्टीकरण न होय मग ज्यांनी सद्गुरूचा त्याग केला ते संसारामध्ये घटांगड्या खात राहतात सुख दुःख रूपी जी जी जलचर म्हणले सुख आणि दुःख या रूपामध्ये असणारी जी जलचर आहेत त्याला तोड तोडून घेतात यामुळं सद्गुरूवरती दृढ विश्वास जो ठेवील तोच सदशिष्य समजावा तो सगळ्यात अग्रगण्य आणि मोक्षाचा अधिकारी होऊन जातो सद्गुरूच्या वचनी विश्वास जो पूर्ण ठेवतो पुन्हा पुन्हा तेच तेच येते बघा समजून घ्या विश्वास हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय कारण तो थोडा सुद्धा कमी असता कामा नये हे सदशिष्याचं खरं लक्षण आहे ज्याचा सद्गुरूवर पूर्ण विश्वास आहे तो तरीच त्या शिष्याला सद्गुरू मोक्षाचा अधिकारी बनवून संसार दुःखापासून सोडवून सायुज्य मुक्ती निश्चित मिळवून देतात अशी सद्गुरूंची किमया आहे असा जो समजून घेतो संसाराच्या अडचणीच्या जाळ्यात तो गुरफटत नाही सद्गुरूपेक्षा देव मोठा असं ज्याला वाटल तर त्याला करंटा असं म्हणलंय काय म्हणलंय करंटा सद्गुरूपेक्षा देव मोठा नाहीये हे समजून घेतलं पाहिजे कारण गुरुला सोडून मग देवाचा छंद लागतो आणि त्याचा खरा मार्ग सुटून तो त्या वैभवाच्या म्हणजे ऐश्वर्याच्याच मार्गाला लागतो म्हणजेच गुरुसेवेला मुक्तो सद्गुरु स्वरूप कालत्रयासी बाधित आहे आणि ते शाश्वत संत आहेत म्हणून हरिहराधी जे देव आहेत ज्या वेळेला कल्पांत काळ येतो त्यावेळेला पुन्हा ते देव मूळ मायेमध्ये जातात पण सद्गुरु स्वरूप हे कायम राहणारं स्वरूप आहे ते अखंड राहणार आहे म्हणून त्याच्या ठिकाणी हरिजीचं सामर्थ्य कुठून शिल्लक राहील का त्या देवांचं सामर्थ्य त्यामुळं त्यांचं सामर्थ्य अशाश्वत आहे सद्गुरूचं सामर्थ्य अधिक आहे म्हणून याचं कारण शुद्ध ब्रह्मस्वरूपात गुण मायेपासून जे हरिहर ब्रह्मादिक देव आहेत ते लोपून जातात पुन्हा त्या मायेमध्ये देव हे गुण मायेच्या पोटी जन्माला आलेत गुण माया ही मूळ माया मूळ माया शुद्ध स्वरूपात लीन होत जाते आणि त्यामुळं शुद्ध स्वरूप हे अनादि शाश्वत आहे आणि तेच सद्गुरूचं स्वरूप आहे पण हे गरीब बिचाऱ्या मतिमंद मानवांना कळत नाही म्हणून सद्गुरूपेक्षा देव मोठा नाही इतकंच नवं तर सद्गुरूच्या समान जरी देवाला मानलं सद्गुरू आणि देव एकच आहेत असं मानलं तरी सुद्धा तो शिष्य काय होतो दुराचारी होतो म्हणले लक्षात घ्या त्याच्या अंतकरणामध्ये पुन्हा सुद्धा भ्रांती आहे थोडी शंका शिल्लक आहे अशी अवस्था त्याच्या मनामध्ये ती थोडी भ्रांती आहे आणि म्हणून स्पष्टीकरण होत नाही सर्व देवादिकाकडून सद्गुरु श्रेष्ठ असा वेदशास्त्राचा असे सिद्धांत ऐसे वाक्य मतिमंदासी न समजित त्याचे चित्त भ्रांतीवश झाल्यामुळे परी सद्गुरु स्वरूप निर्विकल्प असल्याने देवांचा देव जो ईश्वर मूळ मायेचा असल्यामुळे तयासही सद्गुरु स्वरूप कल्पिता येत नाही सद्गुरु स्वरूप असते निर्विकल्प म्हणून सद्गुरु देवापेक्षाही कोटीपटीने अधिक परिपूर्ण निश्चिती तयांचे वर्णन करण्याकारण वेदशास्त्रांची होत असे वातात सद्गुरूचे स्वरूप वेदशास्त्राचंही वर्णवत नसे म्हणून सद्गुरून श्रेष्ठ असे दुजे काहीच नसे म्हणून मायेपासून झालेले देवाचे सामर्थ्य सद्गुरु सामर्थ्यापुढे काय होय अहो जयावरी सद्गुरु कृपा झाली असेल तयाच्या पुढे कोणाचे सामर्थ्यबळ चालणार नाही याशी असे कारण
सद्गुरु कृपापात्र झालेला तो शिष्य आत्मज्ञानाच्या बळावर सृष्टीतील वैभवाशी मानतो कसपटा समान सद्गुरूच्या कृपेच्या आश्रयाने स्वस्वरूपाच्या अनुभवाच्या जोरावर उत्साह व ऐश्वर्य मूळ मायेच्या ब्रह्मांडात जमे धरीत नसे ऐसे असते सदशिष्याचे वैभव सद्गुरु वचनावरती तयाचा दृढ विश्वास असल्या कारणिक तो स्वतः सद्गुरु स्वरूप देवराव होत असे प्रथम नानुतापे तापल्यामुळे सर्व वासनामल नाही सेवून अंतकरण निर्मळ झाल्यावर पुढे सद्गुरुशी शरण जाऊन त्यांच्या वचने निवळत असे सदशिष्य सद्गुरुने उपदेशलेल्या मार्गाने जाऊ लागले म्हणजे ब्रह्मांड कोसळून पडले तरी त्यांच्या शुद्ध भावार्थात बदल होत नसे तयांचा विश्वास कदापिही ढळत नसे सद्गुरुशी गेल्यावरी शरण वरील गुणांनी युक्त सदशिष्य म्हणून कसोटीस उतरल्यावरी तयाच्या पूर्वक्रिया पालटोनी ईश्वराच्या ठिकाणी स्वरूपाकार पावन करुणी सद्भाव ज्यांच्या अंतकरणात असे घर करुणी तेच सायुज्य मुक्तीचे होतसे वाटे करी ऐसे शिष्य परम दुर्लभ होत म्हणून सद्गुरु हे सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असा वेदशास्त्रांचा सिद्धांत आहे पण हे मतिमंदाला समजत नाही चित्त भ्रांतीवश झाल्यामुळे सत्य जे आहे त्याचं आकलन होत नाही इतर देव जे ते मानवाने कल्पिलेले आहेत पहिल्यांदाच विषय झालाय भीतीपोटी अनेक देव नाही का अनेक देव आले भीतीपोटी मानवाने निर्माण केले आणि मंत्रांनी देवपणाला आणलेले असतात पण सद्गुरु स्वरूप हे निर्विकल्प आहे सद्गुरूला आव्हान नाही पूजा करत असताना सद्गुरूंना आव्हान नाहीये सद्गुरु कायम स्वरूपी आहेत आव्हान आणि विसर्जन इतर देवतांना आहे सद्गुरूंना नाही समजून घ्या देवांचा देव जो ईश्वर आहे तो मूळ मायेचा आहे त्याला सुद्धा सद्गुरु स्वरूप कल्पिता येत नाही सद्गुरु स्वरूप हे निर्विकल्प आहे म्हणून सद्गुरु देवापेक्षाही कोटी पटीने अधिक परिपूर्ण निश्चिती त्याचं वर्णन करण्यासाठी वेदशास्त्राची सुद्धा वाताहत होती सद्गुरूचं स्वरूप हे वेदशास्त्रांना सुद्धा वर्णवत नाही म्हणून सद्गुरु सर्वाहून श्रेष्ठ आहे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुजं काहीच नाहीये म्हणून मायेपासून झालेलं देवाचं सामर्थ्य सद्गुरु सामर्थ्यापुढे काय होणार आहे अहो ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली त्याच्यापुढे कोणाचं सामर्थ्यबळ चालणार नाही याशी कारण असं आहे सद्गुरु कृपापात्र जो झालेला शिष्य आहे आत्मज्ञानाच्या स्वतःच्या बळावर सृष्टीतील वैभवाला तो कसपटा समान मानतो आणि सद्गुरूच्या कृपेच्या आश्रयाने स्वस्वरूपाच्या अनुभवाच्या जोरावर उत्साह आणि ऐश्वर्य अपरंपार वाढत असतं अशा पद्धतीने ते कारण त्याचं तो काय असतो तो सदशिष्य मूळ मायेच्या ब्रह्मांडाला जमेत धरीत नाही असं हे सदशिष्याचं वैभव सद्गुरु वचनावर दृढ विश्वास असल्यामुळं तो स्वतः सद्गुरु स्वरूप होऊन जातो आणि प्रथम अनुतापे तापल्यामुळं वासनामल नाहीसे होऊन जातात आणि अंतकरण निर्मळ होऊन सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याच वचनाने तो निवळत जातो सदशिष्य जो आहे तो सद्गुरूने उपदेशलेल्या मार्गाने जाऊ लागला म्हणजे ब्रह्मांड जरी कोसळून पडलं तरी त्याच्या शुद्ध भावार्थात बदल होत नाही त्याचा विश्वास कदापिही ढळत नाही सद्गुरूंना एकदा शरण गेलं या सर्व सदशिष्य म्हणून कसोटीला उतरलं की त्याच्या पूर्वक्रिया ज्या असतात त्या पूर्ण पालटतात आणि ईश्वराच्या ठिकाणी स्वरूपाकार पावन करून सद्भाव ज्याच्या अंतकरणामध्ये घर करून राहिला तेच सायुज्य मुक्तीचे होत असे वाटे करी आणि असे शिष्य परम दुर्लभ होत म्हणले दुर्लभ म्हणजे कमी नाही का मनुष्यानाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन मावेत्ति तत्वता हजारातला एखादा माझं तत्व जाणण्याचा प्रयत्न करतो तसल्या हजारातला एखादा इकडे येण्याची धडपड करतो तसल्या हजारातला एखादा त्या ठिकाणी येऊन पोचतो तसल्या हजारातला एखादा ते तत्व जाणतो आणि तसल्या हजारातला एखादा त्या तत्वाशी एकरूप होतो परम दुर्लभ इतर जे असती नाही का इतर जे असती ते लबाड ढोंगी असत शिष्य होत इतर ऐसे रंग पावनी लौकिकार्थ शरण गेलेले शिष्य आम्ही असतात तयाशी वाटत असे विषयात सुख तयाशी परमार्थ लौकिका कारण करणे असे दुसऱ्या असी पाहून हाई होत असे शिष्य माहीत नसे काही एक परी लौकिकार्थ होत असे शिष्य यासीच बोलते पडत मूर्ख ऐसा जो असे शिष्य विषयामध्ये वृत्ती गुंतल्यामुळे संसाराशी असे चिटकोन तयाचा परमार्थाचा मोड जातो जळून
म्हणजेच परमार्थाचा विचार दृढ होत नसे, तयाचा परमार्थाचा विचार होत असे मलिन, ऐशा शिष्याशी परमार्थाचा येत असे आळस, वाटत असे कंटाळवाणी, कुटुंबाचा बनत असे भारवाहक, प्रपंचाचे काबाळ कष्ट करीत एके दिवशी तो मानित मनाशी समाधान, तोची प्रपंचाशी होय आनंदित, परमार्थ थट्टेवारी नेत असे, कामलुब्ध झाले आमली, भ्रांतिष्ठ मूर्ख बेअकली बनत असे, मनात होत असे काम विषय अनावर, तयाशी परमार्थ बनत असे विनोदाचा विषय, जैसे डुकराच्या अंगाशी लावून उठी तयाची पूजा करावी, किंवा रेड्याला चंदन रेप करावा, हे जैसे असती निरुपयोगी, तयाची प्रमाणे विषय माणसाशी ब्रह्मज्ञान किंवा आत्मानात्म विवेकाचा बोध केला तरी तो तसे निष्फळ, उकिळात लोळणाऱ्या गाढवाशी सुगंधाचा सोळा कैसा होणार प्राप्त, अंधारात लपणाऱ्या गुबडांशी हौसाच्या पंक्तीचा लाभ कसा होईल, तयाशी प्रकारे विषयाच्या दारातले अशास्त्रोक्त मूलभूत विकारी नीच योनीच्या अधोगतीच उडी घालून खितपत पडायचे, तयाशी भगवंताची आवड किंवा सत्संग कोठून मिळणार। ईश्वराच्या ठिकाणी स्वरूपाकार पावन करून सद्भाव ज्याच्या अंतकरणामध्ये घर करून राहिलाय ते सायुज्य मुक्तीचे वाटेकरी होतात, असं सांगताना पुढे सद्गुरु सांगतायत की इतर जे असतात ते लबाड ढोंगी असशिष्य असतात, देखो देखी नुसते वर पांग लौकिक पाहून, भगवी नुसती कापड पाहून लौकिकार्थ शिष्य झालेले आहेत असे भरपूर असतात, पण त्याला विषयामध्ये सुख वाटायला लागतं, परमार्थ मात्र फक्त लौकिकासाठी, म्हणजे दुसऱ्यांनी मला चांगलं म्हणावं म्हणून केला जातो, दुसऱ्याला पाहून हा सुद्धा शिष्य होतो काही माहीत नसतंय पण लौकिकासाठी तो शिष्य होतो, यालाच पडत मूर्ख असं म्हणलेलं आहे। असा जो शिष्य आहे विषयामध्ये वृत्ती गुंतलेली आहे, संसाराला चिटकून राहिलेला आहे, त्याचा परमार्थाचा मोड जळून जातो आणि परमार्थ तो त्याचा दृढ होत नाही परमार्थ, आणि तो परमार्थाचा विचार सुद्धा मलिन होतो, आणि अशा शिष्याला परमार्थाचा आळस यायला लागतो, परमार्थाचा कंटाळा वाटायला लागतो, पण प्रपंचाचा मात्र हव्यास वाटायला लागतो, कुटुंबाचा भारवाहक बनतो आणि प्रपंचाचे काबाड कष्ट करीत एके दिवशी तो त्या प्रपंचामध्ये समाधान मानायला लागतो, समाधान खरं नसतं पण मानायला लागतो, आणि तोच प्रपंचाला आनंदित होतो आणि परमार्थ मात्र थट्टेवारी घेऊन जातो, कामलुब्ध होतो त्यामुळे भ्रांतिष्ठ मूर्ख ब्याकली बनतो, मनात विषय अनावर होतात काम विषय, आणि परमार्थ मात्र त्याला विनोदाचा विषय बनतो, जसं डुकराच्या अंगाला उटी लावावी आणि त्याची पूजा करावी किंवा रेड्याला चंदन लेप करावा हा जसा निरुपयोगी आहे, त्याचप्रमाणे विषय माणसाला ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञानाचा विवेकाचा जरी बोध केला तरी तो पूर्ण निष्फळ होणार आहे, उकिळ्यात लोळणारी जी गाढव आहेत त्याला सुगंधाचा सोहळा कसा प्राप्त होणार म्हणतायत, अंधारात लपणाऱ्या गुबडांशी हंसाच्या पंक्तीचा कसा लाभ होईल, त्याच पद्धतीनं विषयाच्या दारातले अशास्त्रोक्त मूलभूत विकारी नीच योनीच्या आदोगतीच खितपत पडायचे, त्यांना भगवंताची आवड आणि सत्संग नेमका कुठून मिळणार, विषयासक्ताशी ब्रह्मबोध निरुपयोगी होत असे, कुत्र्याचे पिल्लू वरती दाताड करून हाडूक चगळीत असे, तयाचे प्रमाणे विषय माणूस विषय हाय हाय करीत असे, तया कुत्र्याशी चांगले पक्वान्न खावया घातले किंवा एखाद्या माकडाला सिंहासनावर नेऊन बसवले तरी ते तयाशी नाही जिरणार, तयाचे प्रकारे विषय लंपट जीवास ब्रह्मज्ञान पचणार नाही, मनात विषयाचे चर्वण करणाऱ्या विषय लुलुपांना परमार्थ सत्संग देव हे काहीच मनात भरत नसे, गाढवे सांभाळण्यात दयाचा गेला जन्म, तयाशी पंडिताचे पंक्तीत नेऊन बसल्यावरती तयाशी शोभणार नाही, तद्वत विषयासक्त माणसाशी कोणी परमार्थ सांगणार नाही, त्या स्वतःला हंस म्हणवणारा डोमकावळा आला परी तयाचे लक्षण लक्ष विष्ठेच्या गोळ्याकडेच राहणार, बायकोशी कडेवर घेऊन आला असे या स्त्री लंपट आणि म्हणत असे मजसी द्यावा संन्यास, त्याचे प्रकारे विषय माणूस अज्ञानाच्या मारीत असे गप्पा ज्ञान समजून ऐसा विषयी बायकोशी घेऊन काखेत बडबडत असे ब्रह्मज्ञान काय असे उपयोग तयांचा, ऐशा पडत मूर्खांना अद्वैताचे सुख काय समजणार, नरकातील किडे नरकीच ते स्वइच्छेने नरक भोगीत राहायचे, नरकातील तेच किडे नरक हाची मानित असे आनंद, तयाशीच बोलावे पडत मूर्ख तयाशी अद्वैत सुख काय होय, जो वेशेची करीत असे गुलामगिरी तयाशी मंत्री म्हणजे वशीकरण मंत्र येतो असे का म्हणावे, त्याचप्रमाणे विषयाचा किंकर दास बनला त्याला भक्तराज कसे म्हणावे, वेशासक्त पुरुष जैसा मांत्रिक होणे नाही,
तैसाची विषयाचा दास आहे तो देवांचा दास कदापिही बनू न शके। विषयासक्ताला ब्रह्मबोध निरुपयोगी होत असतो, ज्या पद्धतीने इथं उदाहरण देताना सांगितलंय, कुत्र्याचं पिल्लू वरती दाताड करून हाडूक चघळीत असतंय, त्या हाडकातून त्याला वाटतंय रक्त निघतंय पण तोंडातून त्याचंच रक्त येतं, पण तरी पण त्याला भान राहत नाही। त्याच पद्धतीने विषय माणूस विषयामध्ये हाय हाय करीत राहतं। त्या कुत्र्याला चांगलं पकवान जरी पुढं दिलं किंवा एखाद्या माकडाला सिंहासनावर नेऊन बसवलं तरी ते त्याला जिरणार नाही। त्याच पद्धतीने विषय लंपट जो जीव आहे त्याला ब्रह्मज्ञान पचणार नाही। मनात विषयाचं चर्वण करणारा जो विषय लोलूप आहे त्याला परमार्थ, सत्संग, देव हे काही मनात भरत नाही। गाढवं सांभाळण्याचा जन्म गेला त्याला पंडिताच्या पंक्तीत नेऊन बसवल्यावर शोभणार नाही। त्याच पद्धतीनं विषयासक्त माणसाला कोणी परमार्थ सांगणार नाही। राजहंसाचा कळप आलाय आणि त्यामध्ये स्वतःला हंस म्हणवणारा डोमकावळा आला, पण त्याचं लक्ष विष्ठेकडेच राहणार, विष्ठेच्या गोळ्याकडे राहणार। त्याच पद्धतीनं बायकोला कडेवर घेऊन आलेला आहे स्त्रीलंपट आणि काय म्हणतोय मला संन्यास हवा म्हणून। त्याच पद्धतीने विषय माणूस अज्ञानाच्या गप्पा मारतो ज्ञान समजून, अज्ञानाच्या गप्पा ज्ञान समजून मारतो, आणि असा विषय बायकोला काखेमध्ये घेऊन नुसतं ब्रह्मज्ञान बडबडतो पण त्याचा काही उपयोग नाही। अशा पडत मूर्खांना अद्वैताचं सुख काय समजणार। नरकातले किडे काय म्हणले, नरकातले किडे नरकामध्येच राहणार आहे, त्यांना ते स्वइच्छेने नरकच भोगीत राहायचं, पण त्या नरकातले तेच किडे त्या विषयालाच, त्या नरकालाच आनंद मानायला लागतात, आणि यालाच पडत मूर्ख असं म्हणलेलं आहे। अद्वैत सुख त्यांना काय समजणार। जो वेश्येची गुलामगिरी करतो तो मंत्री म्हणजे त्याला वशीकरण मंत्र येतो असं कसं म्हणावं। जो विषयाचा दास आहे तो देवाचा दास कधीही बनू शकत नाही, भक्तराज त्याला कसं म्हणावं। वेश्यासक्त पुरुष हा मांत्रिक होऊ शकत नाही, मांत्रिक निर्मळ असावा लागतो, तो देवाचा दास कदापि बनू शकत नाही। ऐसे कारणिक विचारे विषयी जीवात ज्ञान काय होणार, ऐसे विषय जे असतील तयासी ब्रह्मज्ञानाची कदापि न होय प्राप्ती, गुरुचे उपदेशी असले ऐसे शिष्य परम अत्यंत नष्ट, कनिष्ठाहून कनिष्ठ ही नाविचारी दुष्ट, खळ कोटे व दुर्जन होत, ऐसे जे शिष्य महादोषी पापाचे पुतळे होत, त्यांचे पाप जी होत असे वज्रलेप, तयासी पश्चाताप होणे हेच प्रायश्चित्त होय, त्यांनी पुन्हा खऱ्या पश्चातापाने सद्गुरूशी शरण जाऊन संतुष्ट करावे, सद्गुरूची कृपादृष्टी करवून घेऊन पुनरपी शुद्ध व्हावे। स्वामी द्रोहाचे पातक जयाच्या आतून घडते, ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरकात पडती, सद्गुरूला संतुष्ट करण्या वाचून त्याला दुसरा तरुणोपायच नाही। एखाद्या वेळी स्मशान वैराग्य आले, लोटांगण घातले, परी तेवढे लोटांगणाकारणिक ज्ञान प्राप्ती होत नसे, कारण ते असे स्मशान वैराग्य क्षणे काढून भावभक्ती, गुरुचा मंत्र घेतला, दोन दिवस दिमाग मिरवून टुरटूर केली, अर्थात मंत्रासाठी तो शिष्य झाला असे म्हणायचे। ऐसे त्याने अनेक गुरु केले, तो पाखंडी बडबड शिकला, शेवटी तोंड्यात लुडबुड्या महानास्तिक बनला, गटकेत रडतो गटकेत पडतो, नमस्कार घालीत असे गटकेत वैराग्याचा आव आणीत असे, गटकेत ज्ञान तपनाचे अभिमानी फुगत असे, गटकेत विश्वास धरती गटकेत गुरगुराया लागतो माथे फिरू प्रमाणे, ऐसिया करीत असे तरा काम क्रोध मद मत्सर लोभ मोह अभिमान कापट्य तिरस्कार, ऐसे अनेक विचार तयाच्या हृदयात राहतात, अहंकार देह ममत्व अनाचार विषय संघ संसाराची व प्रपंचाची इच्छा सत्तयाच्या अंतकरणी, चेंगट दीर्घसूत्री कृष्णकारस्थानी, कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त अभावी शीघ्रकोपी निष्ठूर दुसऱ्यासी करणारा घात। अतिशय कठोर अवस्था आहे बघा, आतून सगळं खडबडतंय काय की हे बिचारा विषयी जवळला ज्ञान कसं होणार। मग गुरुच्या उपदेशाने असे शिष्य परम अत्यंत नष्ट कनिष्ठाहून कनिष्ठ हीन अविचारी दुष्ट खळ खोटे आणि दुर्जन आहेत म्हणतात, दुर्जन आहेत हे शिष्य महादोषी पापाचे पुतळे होतात आणि पापच त्यांचं वज्रलेप होऊन जातं, त्यांना पश्चाताप होणं आणि पश्चाताप होऊन प्रायश्चित्त घेणं एवढाच एक उपाय राहतो। त्यांनी काय करावं पुन्हा खऱ्या पश्चातापानी, पण ती कशी यायला पाहिजे पश्चातापाने, पुन्हा खऱ्या पश्चातापाने सद्गुरूशी शरण जाऊन संतुष्ट करावं, सद्गुरूची कृपादृष्टी पुनरपी
करून घेऊन पुन्हा शुद्ध व्हावं, कारण स्वामीद्रोहाचं जे पातक आहे हे ज्याच्यातून घडतंय ते चंद्र सूर्य तोपर्यंत नरकात पडतात. सद्गुरूला संतुष्ट करण्यापासून त्याला दुसरा तरुणोपाय नाही हे गूढ समजून घ्या. की जर त्या पद्धतीने चुकूनही आपल्यात कुणाचा विचार आला आणि गुरुपासून लांब गेले तर पुढचा टप्पा फार वाईट असतो. पायपात शिरल्यानंतर पुन्हा मागं येणं सोपं नाहीये, पुढं जायला पाहिजे. एक आपण त्याबद्दलचं दृष्टांत विचारात घेऊ. उदाहरणार्थ आता सध्या चालू स्थितीला बाहेरही खूप चांगल्या हायफाय क्वालिटीच्या गाड्या उभ्या आहेत, हायफाय क्वालिटीच्या गाड्या उभ्या आहेत. मग त्या ज्या भारी क्वालिटीच्या गाड्या आहेत, त्या भारी क्वालिटीच्या ज्या गाड्या आहेत, अर्थ लक्षात घ्या की आता नेमकं त्याच वेळेला हे गाठून विषय आलाय, म्हणजे मुद्द्यालाच गाठ घातली. लक्षात घ्या की ह्या ज्या बाहेर गाड्या उभ्या आहेत भारीच्या, त्या गाड्या ज्या वेळेला वाटेत कुठं बंद पडतात, वाटेत एखाद्या ठिकाणी बंद पडतात, त्यावेळेला तिथं आजूबाजूचा कोणी बारीक गॅरेजवाला चालतो का रिपेअर करायला? त्याला काय करावं लागतं? हा, मेन शोरूमला, मेन ज्या ठिकाणी प्रोडक्शन झालंय थोडक्यात, त्या ठिकाणी त्या शोरूमला त्या गाड्या न्यायला लागतात. खरंय का खोटंय? त्या ठिकाणीच न्याव्या लागतात आणि तरच रिपेअर होतात. त्या पद्धतीने आपण सगळेजण भारी शोरूमच्या गाड्या आहे, भारी शोरूमच्या गाड्या आहे आपण, पण अशा पद्धतीने बाहेर गेलं तर कसं व्हायचं? पुन्हा हिता आल्याशिवाय रिपेअर होणार नाही. काही जरी झालं तरी हे स्वामीद्रोहाचं जे पातक आहे हे आपल्या उरावर जर बसलं तर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नरकामध्ये पडतील, कारण सद्गुरूला संतुष्ट करण्यापासून दुसरा तरुणोपाय नाही. हे खरं दुःख आहे बरं का, हे पुढं आलेलं खरं दुःख आहे. कारण अण्णांची जी तळमळ चालली आहे ही तळमळ आहे सद्गुरूंची आपल्याला मिळावं म्हणून. काय काम नाहीये का दुसरं त्यांना? खूप आहे बाकी पडलेलं, खूप विषय आहे, पण तरी सुद्धा केवळ हे आठवडं द्यावं ही त्या माऊलीची आपल्या तळमळ आहे. आणि हीच जर आपल्याला कळत नसेल तर ह्याच्यासारखं दुःख मग त्यांच्या पदरी काय पडत नाही. बघा, सद्गुरूंच्या चरणाशी जो विश्वासाचा विषय चाललाय तोच विश्वास जर आपण दृढ ठेवत नाही तर ही काय अट्टहास हा, केवढा अट्टहास ते करतायत. त्यांना चैन नाहीये, त्यांना चैन नाही अजिबात. आणि तरी सुद्धा जर आपण असं वागलो तर मला नाही वाटत की हे जे नरक म्हणलंय ना हे नरकातून कधी आपली सुटका होईल याची शाश्वतीच नाही, शाश्वतीच नाहीये. लक्षात घ्या, म्हणून समजून घेतलं पाहिजे की एखाद्या वेळेला नुसतं स्मशान वैराग्य आलं आणि तेवढ्याच्या भरामध्ये सद्गुरूला शरण जाऊन लोटांगण घातलं, पण तेवढ्या कारणाने ज्ञान प्राप्ती होत नाही, कारण ते स्मशान वैराग्य म्हणलंय. क्षणिक भावभक्ती आणली, गुरुचा मंत्र घेतलाय, दोन दिवस दिमाग मिरवलाय, टुरटूर केली, बडबड पण केली, पण त्याचा उपयोग नाही अजिबात. तो नुसता बडबड शिकला आणि शेवटी लुडबुड्या महानास्तिक बनला. तेवढ्यापुरतच तो गुरुचा मंत्र नुसता घेण्यापुरतच गुरुकेलान शिष्य झाला असंच म्हणायचं. घटकेत रडतोय, घटकेत पडतोय, नमस्कार घालतोय, वैराग्याचा आव आणतोय. खरं वैराग्य नाही अजिबात, वैराग्याचा आव आणतोय. घटकेत ज्ञान आणि तपाच्या अभिमानाने फुगत चाललाय, घटकेत विश्वास धरतोय, पण घटकेत गुरुगुरायला लागतोय माथी फिरूसारखा. अशा सगळ्या तऱ्हा होत जातात. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि मोह, अभिमान, हे सगळे कापट्य तिरस्कार, हे सगळे त्याच्या हृदयामध्ये अखंड वास करतायत. अहंकार, देहममत्व, अनाचार आहे, विषयाचाच कायम संघ आहे. संसाराची आणि प्रपंचाचीच अखंड इच्छा मनामध्ये, त्याच्या अंतकरणामध्ये तो चेंगट आहे. ह्या धार्मिक कार्यासाठी तो चेंगट आहे, दीर्घसूत्री आहे. आणि कृष्ण कारस्थानी सुद्धा मनामध्ये सगळे वाईट विचार आहेत, वाईट करण्याचीच भावना आहे.
कृतज्ञ आहे, पापी आहे, कुकर्मी आहे, वाईट कर्म करणार आहे, कुतर्की आहे, तर्क सुद्धा वाईटच आहेत, विकल्पी आहे, अभक्त आहे। अभक्तापर्यंत जाऊन पोहोचला, पुढे जाऊ नये, उपयोग झाला नाही, पुन्हा मागे गेला रिवर्स। अभाविक आहे, शीघ्र कोपी आहे, निष्ठुर आहे आणि दुसऱ्याला घात करण्यात पटायत आहे। निर्दयाळशी, अविवेकी, अविश्वासी, अधीराविचारी, आणिकसे अतिशंकेखोर, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, दुर्बुद्धी, दुर्वासना, अल्पबुद्धी आणि विषयांचे हृदयात असते, ईशना, कामना, लोकेशना, दारेशना, द्रवेशना, मत्सर, तिरस्कार, ऐसे करुणी निंदा करण्याची बुद्धी होत असे, अभिमाने, भूक, तहान व झोप यांचा होय बळी, कुटुंबाची चिंता वाटत असे म्हणी मन भ्रमिष्ट होत असते, तोंडाने परमार्थाविषयी शब्द पांडित्यासे भरपूर, परी अंतकरणात वैराग्याचा गंधही नसे जी, पश्चातापही नसे होत, भक्ती, वैराग्य, शांती, सद्गती, लीनता, इंद्रिय निग्रह, कृपा, दया, संतुष्टता, सद्बुद्धी ऐसे याची काहीच नसते, रोगाधिकांनी कष्टी, अवयवहीन, धर्म करण्यात अत्यंत कंजूस, क्रिया करणे कधी नाही थांबत, ऐसे जयाचे असते हृदय कठीण, जो जनासी आर्जवाने नसे वागत, ऐसा जो असेल नीच दुराचारी, सज्जनाशी कैसा आवडेल तो, जयाचे अंतकरणात दुसऱ्याचे उणे रात्रंदिवस घोळत, नेहमी लबाडणी खोट्या थापा मारणारा, ऐसा कदापि न बोलणारा खरा, दुसऱ्याशी पश्चाताप करण्यात असे पटाईत, विंचू व साप याप्रमाणे, दुसऱ्याचे अंतकरणास करीत असे दोष, आपल्या अवगुणाशी सांभाळून दुसऱ्याशी देत असे दूषण, आपणास तो दुराचारी दुसऱ्याशी भासू न देता पांघरून घालून आपल्यावरी, जनासमोर आव आणीत असे सज्जनाचा, जनाशी होता दुःख मानित असे अति आनंद, आपणाशी असते अतिदारुण दुःख, परी दुसऱ्याचे पाहुणी अति आनंदाने होत असे हर्ष भरित, ऐश्या पापी यमलोक होनी प्राप्त, यमदूताची यातना भोगावी लागत असे। निर्दय आहे, आळशी आहे, अविवेकी, अविश्वासी आहे, आधीर आहे आणि अविचारी सुद्धा आहे, शंकेखोर आहे। तो कसा शंकेखोर आहे? तर अतिशंकेखोर, अतिशंकेखोर आहे। आशा, ममता, तृष्णा, कल्पना, दुर्बुद्धी, दुर्वासना, अल्पबुद्धी हे सर्व त्याच्या हृदयामध्ये, विषयांचं सर्व हृदयामध्ये, ईशना, कामना, लोकेशना हे सर्व त्याच्या मशी आहे, दारेशना पण आहे, म्हणजे केवळ स्त्री एवढा एकच विषय आहे, द्रव्य एवढा एकच विषय, मत्सर, तिरस्कार अशा करून त्या पद्धतीने तो पुढे चाललाय, पण निंदा ही पण त्याच्यापाशी आहे, वस्तीला बसलेली अशा पद्धतीने त्याची बुद्धी झालेली आहे। देहाभिमानाने ज्ञातेपणाच्या गमेंडीमध्ये तो आहे, अभिमान बाळगतोय, भूक, तहान आणि झोप याचा तो बळी झालेला आहे। कुटुंबाची नुसती चिंता मनामध्ये वाटते, मन भ्रमिष्ट होतंय, तोंडाने परमार्थविषयी शब्द पांडित्य आहे भरपूर आमच्यासारखं, पण अंतकरणात वैराग्याचा गंध नाही, पश्चाताप सुद्धा होत नाही, भक्ती, वैराग्य, शांती, सद्गती आणि लीनता, इंद्रिय निग्रह नाही, दया नाही, संतुष्टता नाही, सद्बुद्धी नाही, अशी याचं काहीच नसतंय। रोगाधिकांनी कष्टी आहे, अवयवहीन आहे, धर्म करण्यामध्ये मात्र कंजूस आहे, क्रिया करणं कधी थांबत नाही, असं त्याचं हृदय कठीण होऊन बसतंय। जो जनासी आर्जवाने प्रेमाने वागत सुद्धा नाहीये, असा जो नीच आहे, दुराचारी आहे, तो सज्जनांना कसा आवडेल बरं? ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याचं उणं रात्रंदिवस घोळतंय, लबाड आणि खोट्या थापा मारणार आहे, असा कदापि सुद्धा खरं बोलणारा नाहीये, दुसऱ्याला घात करण्यात तो पटाईत आहे, विंचू आणि साप याप्रमाणे, दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये दंश करण्याला तो सांभाळतोय फक्त, आणि स्वतःच्या अवगुणाला सांभाळतोय आणि दुसऱ्याला दूषण देतोय, सज्जनाला दोषारोप लावतोय, आपल्याला तो दुराचारी दुसऱ्याला भासू देत नाहीये, स्वतःच्या दोषावर पांघरून घालून जनासमोर आव आणतोय, कशाचा? सज्जनपणाचा। जनासी दुःख होता त्याला मात्र अति आनंद होतोय, पण आपल्याला जे काही दुःख पडलंय पण त्याचा विचार करायला तयार नाहीये, दुसऱ्याचं पाहून मात्र हा अति आनंदाने हर्षभरित होऊन जातोय, अशा पापी मानवाला यमलोकच प्राप्त होऊन यमदूताची यातना भोगायला लागते। बघा, सत्शिष्याची लक्षणं आहेत आणि त्याच्यामध्ये हे गुण बाहेर पडायला लागले, हे गुण समजून घेणं गरजेचं आहे। ऐसे जयाशी पूर्वकृतीचे असते पातक, तयाशी कैसे आवडेल सद्बुद्धी, ऐशा बिचाऱ्या मंदांना भगवंताची कैशी होय प्राप्ती, देह पडण्याचे वेळी सर्व अवयव शिथिल होती, ऐशी समयी जीवलग टाळीती, तव समयीच तयास कळो येईल।
जीवलग रीति सोडून आचरणी नसल्या कारणे भगवंत ही नाही जोडत ऐसे कारणी घेऊनी जन्मासी दात से वाया म्हणोनी विचार करावा मनाशी जो करील विचार मनाशी ऐशा अवगुणांनी रही जे असत तेच श्रेष्ठ आगळे सचिश होत तयाशी निस्सीम भक्तीचे आधारे निजानंदाचे सोळे भोगाव्याशी मिळत ऐशा कुलक्षणाशी जाणून सन्मार्गाशी घ्यावे समजावून प्रपंच करावा परितो समयाशी वेळ येताची त्यागावा ऐसे जो विवेक विचारे करो समजोनी करील प्रपंच तयाचाच गुरुवचने करून होईल उद्धार कुविचारासी रहतून जो संसारात जाईल गुरफटून तयाशी अधोगती व यमलोक होय प्राप्त म्हणोनी करोनी विचार आपण वर्तावे कोणी रीती ते वरील सांगितली ज्ञानी घ्यावे समजावून व वर्तावे तैशाच रूपी करोनी घ्यावे मानव देहाचे सार्थक तोची होईल मोक्षाचा अधिकारी ऐसी ही सांगितली सचशिष्याची लक्षणे समजावून घ्यावे शिष्यजनांनी ऐसे ऐकूनी शिष्यजन वाटले तयाचे मनी अति आनंद जाणली आम्ही गुडज्ञान याचे करणे आहे आम्हा आचरण येणेची आमच्या जीवाचे होतसे कल्याण आमच्या जीवाचे होतसे कल्याण कृपा सिंधू तू गुरुराज माऊली देऊनी अमृत करविले शांत योग्य लक्षणाशी समजावून घेतल्यास होईल उद्धार तिही लोकी गुरुवचनाशी जो मानिल सत्य तयाचा तिही लोकी होईल उद्धार निश्चित यमदूताची यातना भोगायला लागते असं जे पूर्व कृतीचं पातक आहे त्याला कसं सद्बुद्धी आवडल अशा गरीब बिचाऱ्या मंदांदांना भगवंताची प्राप्ती कशी होईल देह पडण्याची वेळ आली सर्व अवयव शिथिल झालेले आहेत त्या समयाला जीवलग टाळतात सगळेजण टाळतात आणि त्याच वेळेला कळून येतं संसारी गणगोत इष्टमित्र जीवलग सगळे सोडून देतात का आचरणी नसल्यामुळं भगवंत सुद्धा जोडत नाही आणि अशा कारणी येऊन जन्माला तो स्वतः येऊन वाया जातो म्हणून विचार मनाशी करावा म्हणतायत की जो मनाशी विचार करेल अशा अवगुणांना रहित जो असेल तोच श्रेष्ठ सचशिष्य होतो त्यालाच निस्सीम भक्तीच्या आधाराने निजानंदाचे सोळे भोगायला मिळतात अशा कुलक्षणाला जाणून सन्मार्गाला घ्यावं समजून प्रपंच करावा परितो समयाशी वेळ येताची त्यागावा असं सांगितले करू नये असं नाहीये करावा आपण वेळ येताच त्यागण्याची सुद्धा तयारी पाहिजे कारण अशा पद्धतीने विवेकाने विचाराने जो समजून प्रपंच करील त्याचा गुरुवचने करून उद्धार झाल्याशिवाय राहणार नाहीये कुविचाराला जो रहत राहील जो संसारामध्ये गुरफटून जाईल त्याला अधोगती आणि यमलोक प्राप्त होणार म्हणून विचार करून आपण कसं वर्तन करावं हे वर सांगितलेल्या पद्धतीने नीट ज्ञानाने समजून घ्यावं असं सांगतात सद्गुरू आणि त्याच पद्धतीने वर्तन करावं मानव देहाचं सार्थक करून घ्यावं जो विवेकाने समजून घेतो तोच खरा मोक्षाचा अधिकारी बनतो ही अशी सत्शिष्याची लक्षणं सद्गुरूंनी शिष्यजनांना सांगितली शिष्यजनांना अति आनंद झाला गूढ ज्ञान आम्हाला कळालं आम्ही पूर्ण आनंदी झालो आमच्या जीवाचं कल्याण होतंय आणि आमच्या जीवाचं कल्याण तुम्ही कृपासिंधू आहात गुरुराज माऊली तुम्ही हे अमृत देऊन आम्हाला शांत केलं योग्य लक्षणाला समजून जर जाणून घेतलं तर या तिन्ही लोकी उद्धार होईल गुरुवचनाला जो सत्य मानतो त्याचा या तिन्ही लोकी निश्चित उद्धार होतो ऐसे समजून घेऊन शिष्यजन आनंदीतून वंदन करूनी गुरुसी हर्षभरित झाले कळले आम्हासी सचशिष्य लक्षणे आपुल्या मुखातून पुन्हा पुन्हा चरण कमलाशी आदरे करून वंदित असे इति श्री सद्गुरु नारायण महाराज विरचित श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथांतर्गत श्री गुरु शिष्य संवाद रूप सचशिष्य लक्षण नाम दशमोध्याय दत्तचरणी समर्पण करीत असे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अशी सचशिष्याची लक्षणं सगळी बाहेर आली आणि जे करायला नकोय ती सुद्धा आतलं सगळं बाहेर आलेलं आहे सद्गुरूंनी सर्व बोध केलाय